सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मनाच्या नावाचे लोणे घ्यायचा प्रकार साधारण घडत असून कोविड रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडांच्या प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांनी उघड केला आहे। प्रक्रिया न करताच पालिकेच्या वतीने जवळच असणाऱ्या राजेंद्र कदम या वखर मालकास बेकायदेशीर देण्यात आला आहे। हा वखर मालक एका कोविडच्या अंत्यसंस्कारासाठी 12 मन म्हणजे 480 किलो लाकूड व वाहतूक खर्च 200 रुपये अशी पावती तो नगरपालिकेला देत आहे। सातारा नगरपालिकेला वखर मालक देत असलेले बिल प्रत्येक एका कोविड मृत रुग्णासाठी 12 मन लाकूड प्रत्येकी दर 300 रुपये, मन याप्रमाणे 3600 रुपये, प्रत्येकी एका कोविड रुग्णासाठी लाकूड वाहतूक खर्च 200 रुपये प्रत्येकी, असे एकूण 3800 रुपये खर्च प्रत्येक मृत कोविड रुग्णासाठी खर्च केलेला दाखवण्यात येत आहे। प्रत्यक्षात एकाच ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये प्रत्येक मृत रुग्णासाठी लागणारे लाकडे न वजन करता संपूर्ण ट्रॉली भरून प्रत्येक मृत रुग्णाच्या अग्निकुंडापाशी टाकत आहेत। त्याला कोणत्याही प्रकारचे मोजमाप नाही, परंतु नगरपालिकेला सदर करीत असलेल्या बिलामध्ये प्रत्येक मृत कोविड रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारे लाकूड असा 100 फूट अंतरासाठी वाहतूक खर्च रुपये 200 प्रत्येकी मृत रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी दाखवत आहेत। हे पूर्णपणे चुकीचे आहे व शासनाची आर्थिक फसवणूक करणारे आहे। प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाहणी केली असता तेथे अंत्यसंस्कार करत असलेल्या अग्निकुंडात प्रत्यक्षात 7 मन एवढेच लाकूड बसत आहे। त्यापेक्षा जास्त लाकूड अग्निकुंडात बसतच नाही। तसेच अंत्यसंस्कारासाठी लागणारे लाकूड बघितले असता असे दिसून आले की ते रायवळ लाकूड आहे। त्या रायवळ लाकडाच्या आजच्या बाजारभावाप्रमाणे दर 250 रुपये प्रतिमन इतका आहे। याचाच अर्थ असा की प्रत्यक्षात अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येत असलेले रायवळ लाकूड प्रत्येकी 7 मन 250 रुपये दराने 1750 रुपये इतके होते व 100 फूट अंतरासाठी लाकडाचा वाहतूक खर्च 50 रुपये याप्रमाणे प्रत्येक मृत कोविड रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी 1800 रुपये एवढा खर्च होत असताना वखार मालक नगरपालिकेला व तेथील अधिकाऱ्यांना हाताशी धरून होणारा खर्च संगनमत करून 3800 रुपये दाखवत आहे। यात सुमारे 2000 रुपयांची तफावत दिसून येत असून आजपर्यंत सुमारे 1500 वर त्यापेक्षा अधिकच कोविड मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार झाले असून लाखोंचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप अमित रामचंद्र शिंदे, बाळासाहेब शिंदे व जितेंद्र शंकर वाडेकर यांनी केला असून या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी असे निवेदन जिल्हाधिकारी, पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केले आहे। मुक्तागिरी न्यूज सातारा। ऐतिहासिक सातारा जिल्ह्यामध्ये करोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे। 2020 ते 2021 मार्च अखेरपर्यंत आत्तापर्यंत 1500 लोकांचा मृत्यूमुखी झालेला आहे। मात्र त्याचे अंत्यसंस्कार करत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लाकूड पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे। साधारणतः रायवळ लाकूड 250 रुपये मन आणि बाभळ हे 350 रुपये मन मिळत असतानासुद्धा त्याचे ज्यादा प्रमाणात बिलं काढली गेलेली आहेत। साधारणतः ट्रॅक्टरचं भाडंसुद्धा 200 रुपये वाहतुकीचा खर्च लावलेला आहे। साधारणतः हा 30 लाखाचा घोटाळा, त्या संदर्भात आम्ही माननीय जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पत्र दिलेलं आहे। या संदर्भात तात्काळ कारवाई करावी आणि संबंधितांना बडतर्फ करून खातेन्याय चौकशी करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।